आमच्या मागण्या तरी काय आहेत? जसं दुसऱ्यांना न्याय दिला तसा आम्हाला सुद्धा द्या. मराठा समाजाला दुसऱ्याचे काढून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्या, असं उदयंत राजे भोसले यांनी एका उद्घाटन समारंभामध्ये म्हटलं आहे. आमदार नाही किंवा खासदार नाही तर प्रत्येक कुठल्याही जातीतले जरी आमदार आणि खासदार जरी असले तरी आज त्यांच्या सुद्धा मतदारसंघात मराठा समाज वास्तव्य. आणि मग एक लोकप्रतिनिधी या नात्याने भेदभाव करणं हे त्या लोकप्रतिनिधीच्या पदाला शोभत नाही. कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की मागण्या तरी काय, दुसऱ्यांचं काढून आम्हाला देऊ नका, पण जसं त्यांना न्याय दिला या संपूर्ण मराठा समाजाची मूलभूत मागणीच आहे, जसं त्यांना न्याय मिळाला सगळ्यांना न्याय दिला गेला तसं मग आमच्यावरती अन्याय का? आज प्रत्येकाला वाटतं की मराठा समाज हा सदन आहे. आपण जर बारकाईने विचार केला तर शेतमजूर घ्या, इतर जे कष्टकरी लोक आहेत आज त्यांची अवस्था काय, प्रत्येक ठिकाणी नोकरीत असू दे, त्यानंतर तुमच्या ऍडमिशनला असू दे, या ठिकाणी जर मी अभ्यास केला असेल, मी कष्ट घेतले असेल आणि मला समजा 90% किंवा जे काय असेल 95% मार्क्स मिळाले, जर मला ऍडमिशन मिळत नसेल आणि एखाद्याने कमी अभ्यास केला